Hello friends, how are you? I am your friend Kiran Deshpande, and today we are going to learn omission of articles. Hoy mitranno, aaj apan articles kothe vapuru nayet ha bhag baghnar ahot. Mitranno, magil don videos madhe mi tumhala indefinite article आणि डेफिनाइट आर्टिकल्स कोठे वापरायचे याच्या संदर्भामध्ये माहिती दिलेली आहे. त्या बाबतीत तुम्हाला काही नियम अर्थात काही महत्त्वाचे नियम आणि त्यासोबतच त्यांची काही महत्त्वाची उदाहरणे देखील दिलेली आहेत. परंतु आज आपण ओमिशन ऑफ आर्टिकल्स हा भाग शिकणार आहोत. आता ओमिशन ऑफ आर्टिकल्स म्हणजे काय? तर आर्टिकल्स कोठे वापरू नयेत, आर्टिकल्स वापरण्या संदर्भातले नियम तुम्हाला सांगितले, तसे आर्टिकल्स न वापरण्या संदर्भातले सुद्धा काही नियम आहेत. मित्रांनो, आर्टिकल्स न वापरण्या संदर्भातले बरेचसे नियम आहेत आणि त्याला अपवाद देखील अनेक उदाहरण आहेत. त्याच्यामुळे मी तुम्हाला जास्त कन्फ्यूज न करता किंवा तुम्हाला फारसं गोंधळात न टाकता काही ठळक आणि महत्त्वाचे नियम तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून तुमच्या ते लक्षात राहतील की आपल्याला आर्टिकल्स कोठे वापरायचे नाही. चला तर मग बघूयात आपण ओमिशन ऑफ आर्टिकल्स किंवा आर्टिकल्स कोठे वापरू नयेत या संदर्भातले काही महत्त्वाचे आणि ठळक नियम तसेच त्यांची काही उदाहरणे. चला बघा मित्रांनो, ओमिशन ऑफ आर्टिकल्स किंवा उपपदे म्हणजेच आर्टिकल्स कोठे वापरू नयेत या संदर्भातले काही महत्त्वाचे नियम. क्रमांक एक, विशेषनाम आणि भाववाचक नाम. विशेषनाम म्हणजे प्रॉपर नाउन आणि भाववाचक नाम म्हणजे अब्स्ट्रॅक्ट नाउन. तर हे विशेषनाम आणि भाववाचक नाम यांच्या पूर्वी आर्टिकल्स वापरत नाहीत. उदाहरणार्थ किरण, आता माझं नाव किरण आहे, विशेष नाम आहे. अमित हे देखील एक विशेष नाम आहे. ब्युटी म्हणजे सौंदर्य, भाववाचक नाम आहे. लव, भाववाचक नाम आहे, म्हणून याच्या अगोदर आर्टिकल वापरू नयेत. नियम क्रमांक दोन, अनकाउंटेबल नाउन्स अर्थात मोजता न येणाऱ्या नामांपूर्वी आर्टिकल्स वापरत नाहीत. उदाहरणार्थ व्हीट म्हणजे गहू, मिल्क म्हणजे दूध, गोल्ड म्हणजे सोने आणि वॉटर म्हणजे पाणी. आता तुम्ही म्हणणार सरी हे तर मोजता येतात. हो, हे मोजता येतात, पण कसे मोजता येतात? त्यांच्या परिमाणासोबत मोजता येतात. म्हणजे मी एक किलो गहू आणले किंवा मी एक ग्लास दूध पिलं, मी एक तोळा सोनं आणलं असं म्हणू शकतो. पण तुम्ही असं म्हणता का मी एक गहू आणला किंवा मी एक दूध आणलं किंवा मी एक सोनं आणलं किंवा मी एक पाणी आणलं? तर यांना असं सुटं सुटं मोजता येत नाही, म्हणून हे अनकाउंटेबल नाउन्स आहेत, मोजता न येणारी नाउन्स आहेत, नामे आहेत. हां, यांना मोजता येतं, पण यांच्यासोबत काहीतरी त्यांचं परिमाण असायला पाहिजे. तिसरा नियम, वारांच्या, महिन्यांच्या किंवा ऋतूंच्या नावापूर्वी आर्टिकल्स वापरत नाहीत. उदाहरणार्थ मंडे म्हणजे सोमवार, हे वार, महिना आणि ऋतू. मंडे, सोमवार, मार्च, मार्च महिना आहे, विंटर, हिवाळा, यापूर्वी आर्टिकल्स वापरत नाहीत. दोन, चौथा नियम, दोन विशेषणे एकाच व्यक्ती किंवा वस्तूबद्दल वापरले असतील तर दुसऱ्या विशेषणापूर्वी आर्टिकल्स वापरत नाहीत. उदाहरणार्थ ही इज अन इंटेलिजंट अँड हँडसम बॉय. आता ह्या मुलाच्या संदर्भात दोन विशेषणे आलीत, कोणकोणती? एक इंटेलिजंट आहे आणि एक हँडसम आहे. इंटेलिजंट म्हणजे बुद्धिमान आणि हँडसम म्हणजे देखणा. तर पहिल्या
ऍडजेक्टिव्ह पूर्वी अन आर्टिकल वापरले म्हणजे पहिले ऍडजेक्टिव्ह पूर्वी वापरायचं जे योग्य असेल ते, पण दुसऱ्या ऍडजेक्टिव्ह पूर्वी वापरू नये. नियम तुम्हाला मी वाचून दाखवलेला आहे, फक्त उदाहरण परत एकदा वाचून दाखवतो. ही इज अन इंटेलिजंट अँड हँडसम बॉय, इथं तुम्हाला काहीही आर्टिकल दिसत नाही. पाचवा नियम, शास्त्रे, विविध खेळ, कला यांच्या नावापूर्वी आर्टिकल्स वापरत नाहीत. उदाहरणार्थ, ही लाईक्स फिजिक्स, फिजिक्स म्हणजे भौतिक शास्त्र. शी प्लेज फुटबॉल, खेळ फुटबॉल. दे एन्जॉय सिंगिंग, सिंगिंग म्हणजे कला येते, काय आहे, गाण्याची कला. त्याच्यामुळं या सगळ्यांच्या पूर्वी आर्टिकल्स वापरत नाहीत. सहावा नियम बघूया, अनेक वचनी सामान्य नामापूर्वी. आता अनेक वचनी म्हणजे काय, तर प्ल्युरल नंबर. सामान्य नाम म्हणजे काय, कॉमन नाऊन, म्हणजे कॉमन नाऊन पण कोणतं, प्ल्युरल. या अर्थानं अनेक वचनी सामान्य नामापूर्वी अ किंवा अन हे आर्टिकल वापरू नये. टीचर्स अनेक वचनी, बुक्स अनेक वचनी, मेन अनेक वचनी, बॉईज अनेक वचनी आणि डॉग्स हे देखील अनेक वचनी. त्यानंतर सातवा नियम, बाग, इमारती, रस्ते यांची सुरुवात जर विशेष नामाने होत असेल. विशेष नाम म्हणजे काय, तर प्रॉपर नाउन. बाग, इमारती, रस्ते यांची सुरुवात जर विशेष नामाने होत असेल तर आर्टिकल्स वापरत नाहीत. उदाहरणार्थ, अप्पा बळवंत चौक, महात्मा गांधी रोड, पंडित नेहरू गार्डन. आठवा नियम, वेळेनुसार जेवणाचे प्रकार आणि सामान्य आजार यांच्यापूर्वी आर्टिकल्स वापरत नाहीत. उदाहरणार्थ, ब्रेकफास्ट, लंच, डिनर, फ्लू म्हणजे सर्दी वगैरे, फीवर ताप, हेडेक. फ्रेंड्स, आज आपण ओमिशन ऑफ आर्टिकल्स हा भाग शिकलो, अर्थात आर्टिकल्स कोठे वापरू नयेत या संदर्भातले काही महत्त्वाचे नियम आणि त्यांची काही उदाहरणे हा भाग शिकलो. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा, ही माहिती तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. तुम्हाला या व्हिडिओबद्दल काही मत व्यक्त करायचं असेल तर कमेंट करा. तुमच्या माझ्याबद्दल काही अपेक्षा असतील तरीही कमेंट बॉक्समध्ये लिहा. त्यानंतर तुमच्या मनामध्ये काही शंका, प्रश्न, अडीअडचणी असतील तरीही कमेंट करा, म्हणजे मला कळेल की तुमच्या मनामध्ये काय आहे, काय प्रश्न आहेत, काय अडीअडचणी आहेत. आणि हो, या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.